कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत. कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि रहा आमच्या सोबत. स्वामी विवेकानंद स्कूलची विद्यार्थिनी शरयू पालवे हिला करुणा इंटरनॅशनल चेन्नई संघटनेचा करुणा राष्ट्रीय दयावान पुरस्कार प्रदान. चेन्नई येथील करुणा इंटरनॅशनल ही संस्था पर्यावरण शाकाहार आणि पक्ष्यांची मदत या संदर्भात काम करत आहे. त्यानुसार यावर काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना संस्थेच्या वतीने दरवर्षी करुणा दयावान पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. यात अमळनेर येथील स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलची विद्यार्थिनी हिला राष्ट्रीय दयावान पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. सदर पुरस्कार हा तामिळनाडू राज्याचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित व तामिळनाडू राज्याचे सांस्कृतिक मंत्री श्री के पंडियाराजन यांच्या हस्ते देण्यात आला. पुरस्कारात 1,000 रुपये चेक, प्रमाणपत्र, ट्रॉफी देण्यात आली. करुणा संस्थेच्या वतीने दरवर्षी 2 दिवसीय कॉन्फरन्सचे आयोजन करण्यात येत असून यात सदर पुरस्काराचे वितरण करण्यात येत असते. त्यानुसार यंदाची 2 दिवसीय कार्यशाळा चेन्नई येथे आयोजित केली असून 29 तारखेला या कार्यशाळेचे उद्घाटन झाले. याप्रसंगी देशातून 20 जणांना करुणा राष्ट्रीय दयावान या पुरस्काराने गौरव करण्यात आले. सदर पुरस्कारासाठी जळगाव जिल्ह्यातून अमळनेर येथील विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलची विद्यार्थिनी शरयू दिनेश पालवे हिला पुरस्कार मिळाला. तिला स्कूलच्या प्रिन्सिपल रियांक अर्जरे मॅडम, चेअरमन नीरज अग्रवाल, वडील दिनेश पालवे, करुणा टीचर सीमा साळुंके मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेच्या वतीने बजरंग अग्रवाल यांनी अभिनंदन केले. यावेळी करुणा इंटरनॅशनल चेन्नई महाराष्ट्र प्रमुख रतनलाल सी बाफना व कस्तुरचंद सी बाफना उपस्थित होते. कॉमन न्यूज साठी प्रतिनिधी ईश्वर महाजन, अमळनेर.